नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं मधुर आर्ट्समध्ये स्वागत आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो नवीन वर्ष आलं की नवीन संकल्प नवीन कल्पना आपल्या मनामध्ये ज्या इच्छा काही अपूर्ण राहिलेल्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी एक मिळालेलं अजून नवीन वर्ष आणि अशा नवीन वर्षामध्ये अनेक लोक नवीन नवीन प्रकारचे संकल्प ते करत असतात आणि प्रत्येक नवीन वर्षी आपण काहीतरी एक नवीन संकल्प हा करत असतो संकल्प किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करणं मी म्हणेन की तशी एक चांगली गोष्ट आहे बरेच जणं नवीन नवीन गोष्टी विचार करतात की ते आपण नवीन वर्षामध्ये सुरुवात करूया जे लोक आरोग्यामध्ये जास्त ते ज्यांना रुची असते ते विचार करतात की नवीन वर्षामध्ये आपण नवीन व्यायामाला सुरुवात करूया आपलं शरीराकडे आपण लक्ष देऊया तर कोणी योगासनं शिकायला सुरुवात करतो त्यांना असं वाटतं की हेल्थ कॉन्शियसनेस असते त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण आपण आपल्या आरोग्यासाठी योगा आपण नवीन वर्ष आलं तर आपण आता योगाचे क्लासेस आपण जॉईन करूया तर प्रत्येकजण नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन संकल्प किंवा काहीतरी नवीन योजना मी म्हणेन की हे ते ठरवत असतात आणि असे अनेक सं संकल्प जे आहेत ते आपण पुऱ्याक पुरे करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तो आजचा जो विषय आहे तो खास करून मी म्हणेन की जो माझा विषय आहे संगीत म्युझिक रिलेटेड तर जे लोक संकल्प हा या दृष्टीने विचार करतात की नवीन वर्ष आहे तर आज आपण आता पुढच्या वर्षी आपण संगीत आपलं जे राहिलेलं आहे मनामध्ये जे आपल्याला शिकायचं होतं तर ते आपण शिकायला आपण सुरुवात करूया आणि नवीन वर्षी आपण एखादा क्लास मग तो गाण्याचा असेल किंवा तबल्याचं असेल किंवा हार्मोनियमचा असेल तर तो आपण लावून आपण अपन आपली एक आपला जो छंद राहिलेला आहे तो आपण पूर्ण करूया या दृष्टीने अनेक लोक विचार करत असतात आणि तसा विचार करून नवीन वर्ष सुरू झालं की ते क्लासेस मग सुरुवात करतात आणि काही दिवस चांगला अतिशय छान रुटीन हे सगळं चालू असतं आणि कालांतराने हळूहळू जसे दिवस जात जातात तसं मग त्या रुटीनमध्ये मी म्हणेन की व्यत्यय यायला लागतो त्याच्यामध्ये काही विघ्न हळूहळू हो हो यायला हो लागतात काही कारणं असतात त्याच्यामुळे आपण हळूहळू हो ते ती गोष्ट टाळायला लागतो आणि काही दिवसांनी मग तो आपण जो एक मी म्हणेन की आपण जो विचार केला असतो एक संकल्प केला असतो तो हळूहळू आपला तो हो संकल्प मागे कुठेतरी पडलेला असतो हा जो संकल्प करण्याची जी पद्धत आहे किंवा जी वृत्ती आहे ह्याला मी दोष देत नाही कारण माणसाचा स्वभाव आहे हो की नवीन काय ते शिकण्यासाठी त्याची धडपड ही कायम चालू असते तर या संदर्भात मला बऱ्याच लोकांनी एक प्रश्न विचारला होता की संगीत शिकण्यासाठी किंवा एखादी कला शिकण्यासाठी वयाची काय अट असते का आणि या संदर्भात मला जवळजवळ बऱ्याच लोकांनी म्हणजे ज्यांचं वय बावन्न ते पंचावन्न वय वर्ष असेल अशा लोकांनी मला विचारलं की सर आता आम्ही आम्हाला इच्छा आहे गाणं शिकायची तबला शिकायची तर आम्ही शिकू शकतो का किंवा बरेच लोक अशी जे आहे जे रिटायरमेंट रिटायर्ड झाल्यानंतर ते विचार करतात की आता आपल्याला भरपूर वेळ आहे तर आपण या वयामध्ये आपली इच्छा ज्या राहिल्या आहेत त्या आपण पूर्ण करूया मग असे लोक मला विचारतात की सर आता आम्ही रिटायर्ड आहोत आमचं वय वर्ष आता पंच्याहत्तर आहे ल, ल, तर आम्हाला आता शिकायची इच्छा आहे एखादं तबला असेल पेटी असेल गाणं असेल तर आम्ही शिकू शकतो का तर मित्रांनो एखादी कुठली जी कला आहे किंवा आर्ट आहे किंवा कुठलंही शिक्षण कि असेल तर पहिला जो नियम आहे जर कोणी विचारलं की एखादं एखादी कला ज शिकायची आहे किंवा एखादा विषय आपल्याला शिकायचा आहे एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तर त्याला एखादा वेळचा काही त्याला एक बंधन आहे का कुठल्या वेळात कुठल्या वेळेमध्ये ते चालू करायला पाहिजे असाच एक प्रश्न सर्वसाधारण विचारला तर त्याचं उत्तर पण युनिव्हर्सल आहे आणि ते हेच आहे की तुम्ही केव्हाही तुम तुम्हाला जेव्हा इच्छा असेल तेव्हा तुम्ही शिकू शकता तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकता तीच संगीत या विषयावरती पण आहे की तुम्हाला एखादं जर तबला शिकायचं आहे गाणं शिकायचं आहे तुम्हाला पेटी शिकायची आहे आणि तुम्हाला इच्छा आहे की आता तुम्हाला आत्ता तुमचा जो वेळ आहे आणि तुम्हाला ती शिकायची आहे तर अशा वेळेस ती व्यक्ती शिकू शकते का खास करून कुठ कुठला कुठलं वय हे जास्त चांगलं आहे एखादी गोष्ट शिकण्यासाठी आणि या संदर्भात अनेक लोकं माझ्याशी मला विचारत असतात आणि आत्तापर्यंत मी अनेक लोकांना जवळजवळ मी संगीत या क्षेत्राचं मी त्यांना शिक्षण त्यांना देतो आहे आणि मी स्वतः पण अजूनही शिकतो आहे मी स्वतःला अजूनही संगीतामधला एक मी म्हणेन साधक आहे संगीत साधक आहे मी, मी सा तर, तर मी अजून शिकतोच आहे तर त्यामुळे कुठल्या वयामध्ये शिकणं हे जास्त चांगलं आहे असा तर विचार केला तर मी याचे प्रामुख्याने मी तीन गट करे वयाचे ज्याच्यामध्ये जो पहिला गट आहे तो आहे मी शून्यपासून बोले शून्य ते वीस वयापर्यंतचा शून्य ते वीस ज्याच्यामध्ये लहान मुलं आली शिकणारे शाळेमधले विद्यार्थी आले दुसरा जो गट आहे जो नोकरी पेशा आहे म्हणजे जो एखादा जॉब करतो आहे आणि आपला बिझनेस किंवा आपला व्यवसाय आपली नोकरी सांभाळून तो विचार करतो आहे की मला काहीतरी शिकायचं आहे किंवा शिकायसाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे तर हा दुसरा एक भाग आणि तिसरे जे आहेत जे रिटायर्ड झालेले आहेत की जे विषय विचार करतात की आता आम्ही रिटायर्ड झालो होतो आणि आमच्याकडे भरपूर वेळ आहे तर आम्हाला आता शिकायची इच्छा आहे संगीत किंवा एखादं कला तर आता आम्ही ती शिकू शकतो शकतो का तर हे तीन कॅटेगरीज आहेत आणि तीन तिन्ही ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये काय फरक आहे शिकताना हे मी जास्त चांगल्या पद्धतीने तुम तुम्हाला समजून सांगू शकेन कारण मी जवळजवळ पंच्याण्णवपासून नाईंटी फाय एकोणीसशे पंच्याण्णवपासून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना मी शिकवले ज्याच्यामध्ये वय वयवर्ष पाचपासून घेऊन ते वय वर्ष पंच्याहत्तर ते अठ्ठ्याहत्तर ऐंशी या वय सुद्धा लोकं माझ्याकडे शिकायला आलेले आहेत किंवा शिकतायत तर त्यामुळे मला या सर्व तिन्ही तिन्ही जे लोकं आहेत तिन्ही जे आहेत त्यांच्याबद्दल मला भरपूर मी म्हणू शकतो की अनुभव मला स्वतःला शिकायला मिळतो आहे की कशाप्रकारे जेव्हा ते एखादी गोष्ट शिकत असतात तर काय अडचणी येतात शिक शिकताना वेगवेगळ्या वयोगटातील ज्या अडचणी आहेत किंवा काय फायदे होतात मी असंही म्हणेन की नुसत्या अडचणीच नाही तर त्या वय वयोगटातील काय फायदे आहेत त्या गोष्टींचा मी विचार खास करून करणार आहे म्हणजे ज्याला कुणाला संगीत या विषयाची इच्छा आहे शिकून घेण्यासाठी तर कुठलं वय जास्त चांगलं आहे त्याबद्दल आजच्या भागामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे तर सर्वप्रथम मी जो तुम्हाला वय वयोगट बोललो तो म्हणजे शून्य ते वीस हा वय वयोगट आहे पण त्याच्यामधले पण मी म्हणेन की शून्य ते दहा हा मी पहिला एक छोटासा त्यातला भाग वयोगटाचा घेईन तर शून्य ते डॉक्टरांनी किंवा आता जागतिक जे दर्जावर जागतिक ज्या अनेक संस्था आहेत ज्या जे आपण म्हणूया की माणसाचं जे ब्रेन आहे तर ते कशाप्रकारे काम करतं आणि त्याची जी स्मरणशक्ती आहे त्याची बुद्धी आहे तर त्याच्यावरती अनेक रिसर्च ज जा जागतिक लेवलवरती झालेले आहेत आणि त्यामध्ये एक गोष्ट अशी आढळून आढळून आली आहे की शून्य ते पाच हे जे वयगट आहे म्हणजे अतिशय लहान जन्मलेलं बाळ नुकतंच जन्मलेलं बाळ म्हणजे झिरो टू पाच हे जे वय आहे हे सगळ्यात जे आहे ॲक्टिव असणार आहे एखादा लहान बाळ जर तुम्ही बघितलं असेल जे नुकतं जन्मलेलं असतं त्याचे जे ब्रेन सेल्स आहेत जे ब्रेनमध्ये असलेल्या सेन्स असतात त्यांची वाढ खूप झपाट्याने होत असते आणि त्या खूप ॲक्टिव्ह असतात आणि त्या ॲक्टिव असल्यामुळे त्यांना नवीन नवीन आत्मसात करायची तुम्हाला तुम्ही बघित असेल की लहान बाळ असते दररोज एक नवीन गोष्टी शिकत असतं ते सुरुवातीला नुसतंच टक लावून आकाशाकडे बघत असेल पण नंतर हळू त्याची जी ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्याची जी ग्रोथ आहे ते खूप फास्ट आहे कारण त्याचं जे ब्रेन आहे ते अतिशय फास्ट डेव्हलप होते आणि नवीन नवीन गोष्टी घेण्यासाठी तो अत्यंत आतुर आहे तर असे जे मुलं आहेत शून्य ते पाच वयोगटातील ह्यांना डॉक्टरांनी किंवा जे या गोष्टीतले जाणकार आहेत त्यांनी सांगितले की असे जे लहान मुले त्यांना जो पाच भाषा जो तुम्ही शिकवल्या कुठल्याही पाच भाषा तर ते अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे त्यांना काही त्यामध्ये त्रास होणार नाही पाच भाषा ते वेगवेगळ्या शिकू शकतात आणि चांगल्या पद्धतीने बोलू आणि लिहू शकतात तर एखाद्या लहान मुलांना जर तुम्ही पाच भाषा जर शिकवल्या तर ते अगदी सहज त्या आत्मसात करतात आणि त्यांची मेमरीमध्ये ते व्यवस्थित त्या त्या त्यांचं ग होणार नाही ते व्यवस्थित ते साठवून ठेवू शकतात तर हा जो भाग आहे की लहान मुलांमध्ये जो जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे आता त्या पुढचा जो गट आहे तो म्हणेन की सहा पाच वर्षा पाच वर्षापासूनचा वर्षा पाच वर्षा वर्ष ते पुढे जसं वीस वर्षापर्यंत सांगितलं म्हणजे विशेषतः जी, जी मुलं शाळेमध्ये शिकता आहेत किंवा कॉलेजमध्ये शिकता आहेत तर मित्रांनो ह्यांचं काय असतं की जेव्हा ही लहान मुलं जी आहेत ह्यां ह्यांना रोजचा अभ्यास करणं हा एक त्यांच्यामध्ये ह्यांचं एक रुटीन आहे म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना त्याचा रोज सराव करणं त्याचा अभ्यास करणं लिखाण करणं वाचन करणं ते आपल्या मेमरीमध्ये ते साठवून ठेवणं आणि ती प्रोसेस रोज त्यांची निरंतर चा चालू आहे आणि त्यांच्याजवळ काही ऑप्शन पण नाही आहे जर तुम्ही बघितलं तर एखादा मुलगा समजा एखादा अभ्यास दररोजच त्यांना अभ्यास शाळेला दिला असतो पण तो एखाद दिवशी असं म्हणेन की मला इच्छा नाही आहे अभ्यास करायची पण रोज असं म्हणू नाही शकत की मला आज अभ्यास करायची इच्छा नाही आहे कारण तो त्याला केलाच गेला पाहिजे अभ्यास आणि त्याने जो तो नाही केला तर तो साठवून राहू शकतो ह्याची त्याला परिपूर्ण जाणीव असते आणि ते त्याचं नित्यातच काम असल्यामुळे त्याला त्यामध्ये जास्त त्रास होत नाही आणि म्हणूनच त्यांची जी ग्रास्पिंग पॉवर आहे त्या लहान मुलांची ती जास्त चांगल्या पद्धतीने असते लहान मुलं जी असतात त्यांची जी बोटं आहेत ती अत्यंत नाजूक असतात त्यामुळे तो तबला शिकण्यासाठी असेल किंवा पेटी शिकण्यासाठी असेल तर ती त्या बोटांचा वापर लहान बोटं असल्यामुळे त्यांना एक वळण द्यायला जास्त सोपं जातं आणि ते आत्मसात खूप चांगल्या पद्धतीने लहान मुलं ही करू शकतात त्याच्यानंतरचा जो भाग आहे की जो म्हणेन की रियाजाचा म्हणजे लहान मुलांना तुम्ही बघा म्हणजे मी स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे की त्यांना तीच गोष्ट वारंवार करायला जरी सांगितली तरी ते त्यांना कंटाळा जरी आला तरी ते करतात म्हणजे मी बघितले माझ्या क्लासमध्ये की एखादा तबल्याचा बोल असेल मी सांगितलं की हा पन्नास वेळा वाजव तर ते पन्नास वेळा ते वाजवतात तर त्याचा ते कंटाळा करत नाही किंवा त्यांना सांगितले की चीज ही परत दोनदा वाजो अजून तीनदा वाजो तर ते न कंटाळा करता ती चीज ते वाजवतात म्हणजे प्रॅक्टिस वारंवार करणं हे त्यांना नित्याचं आहे म्हणजे त्यात त्यांना तेवढा कंटाळा येत नाही त्यानंतर पुढची जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे जी मी म्हणेन की एखाद्या लहान मुलांच्या बाबतीं बाबतीमध्ये की जसं त्यांच्या एक्झाम आहेत परीक्षा असतात तर त्याच्यामुळे जे काही शिकले आहेत तर ते त्यांना वास्तविक पाहता त्यामुळे त्यांना एक प्रकारचं कळतं की आपण आज कुठल्या लेवलवरती पोचलो जर आज आपण अभ्यास करतो हो। आहोत तर आज आपण कुठल्या स्टेजला आहोत तर ह्याचा एक अभ्यास केल्यामुळे आणि परीक्षा असल्यामुळे त्यांना त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने दे देता येतं ह्याच्यानंतर मी म्हणेन आणि दुसरं एक असं आहे की लहान मुलांचं जे वय मी एखाद्या मुलांनी जर वयाच्या पाचव्या वर्षी जर एखादा क्लास लावला असेल मग तो तबल्याचा असेल गाण्याचा असेल तर त्याच्याजवळ भरपूर वर्ष आहेत त्याला डेव्हलप करायला अजून जास्त शिकण्यासाठी आणि मध्ये त्यांनी सोडलं परत जरी चालू केलं तरी तो तो कंटिन्यू तो करू शकतो लहान मुलांचे तुम्ही जर आवाज बघितले असतील तर अतिशय लहान मुलं असतात ते जोरजोराने आ ओरडतात बघा त्यांना त्यांना ओरडायला खूप आवडतं किंचाळायला आवडतं त्यानंतर त्यांना ते वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिंग पण ते करत असतात ॲक्टिंगमध्ये पण खूप चांगले ते असतात तर त्याच्यामुळे एक्सप्रेशन आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये चपळ चंचलता या गोष्टींचा फायदा त्यांना शिक्षणामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने होतो त्यानंतर पुढचा जो भाग आहे जो म्हणेन की जे नोकरी पेशा करणारे वर्ग जे आहेत जे नोकरी धंदा सांभाळून एखादी कला शिकणार जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अशी पण अनेक मंडळी मायाजवळ शिकायला आलेली आहेत आणि सुरुवातीला खूप उत्साह असतो आणि नवीन शिकण्याचं ध्येय असतं समोर त्यांनी ठरवलं असतं की आता आपण हे नवीन गोष्ट शिकूया आणि ते शिकायला सुरुवात करतात आणि मग क्लास सुरुवात होतो सुरुवातीला सुरुवातीला सोप्पं असतं तोपर्यंत तो काही त्यांना वाटत नाही त्यांना थोडा रियाज नाही केला किंवा एक दिवस घरी म्हणजे घरी नाही लक्ष दिलं आपलं ऑफिसचं काम करत राहिलं तरी एवढा फरक पडत नाही पण जसं हळूहळू कठीण गोष्टी हळू यायला लागतात आणि मग घरी रियाज केलेला नसतो आणि आपण सतत ज त्यातल्या त्यात जर एखादा व्यक्ती बाहेर फिरणार असेल किंवा त्याला तेवढा वेळ देता येत नसेल तर मग तो जेव्हा क्लासला येतो तेव्हा ज्या अर्थी त्यांनी मागचं पूर्ण व्यवस्थित केलं नाही आहे तर कुठलाही शिक्षक जो आहे गुरु आहे तो पुढचं काही नवीन शिकवणार नाही त्याला आणि त्यामुळे ते तेच तेच जेव्हा तो वाजायला लागतो तेव्हा मुळात त्याला तो कंटाळायला लागतो की हे काय आपल्याला कारण त्याला नवीन प्रत्येक वेळ काहीतरी नवीन पाहिजे असतं पण पाहिलंच त्याला येत नाही आहे तर गुरु त्याला पुढचं नवीन तर काही देणार नाही एखादवे द्यायचा प्रयत्न करेल आणि मग त्याच्यामधले जे त्याच्या दांडे आहेत हळूहळू त्या सुरू होतात आणि त्यातली जी आवड आहे म्हणजे जो जे शिकण्यासाठी म्हणून तो आला असतो त्यातून तो पळ काढायला लागतो आणि ठरवतो की बाबा आत्ता तर मला वेळ नाही या तर मी आता काही शिकत नाही म्हणजे लहानपणी माझं शिक्षण चालू होतं म्हणून मला वेळ मिळाला नाही शिकण्यासाठी आणि आता माझा जॉब आहे आणि जॉब असल्यामुळे जॉब जास्त महत्त्वाचा आहे आणि जॉब आत्ता मी करतोय तर हे मी नंतर पण शिकेन म्हणजे जेव्हा मी रिटायर्ड होईन जेव्हा मी म्हातार होईन तेव्हा मी या गोष्टी मी शिकेन ही जरी सेकंड सेकंड जे वय वयाचं मी सांगेन की ज्यांचं वय हे जे जॉब करणार आहेत त्यांचं आता तिसरे जे आहेत जे रिटायर्ड झालेले आहेत ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे ज्यांची नोकरी पूर्ण झालेली आहे आता हे हे जे लोक असतात ते म्हणतात की आमच्या जो भरपूर वेळच वेळ आहे आमच्याजवळ आणि आमची जी इच्छा लहानपणी आमची जी लहानपणी जी आम्हाला इच्छा होती बाबा तबला शिकायची गाणं शिकायची किंवा एखादं वाद्य शिकायची तर आत्ता आमचा जो वेळ असल्यामुळे आता आम्ही तुमच्यासमोर शिकायला आलो होत आणि हे क्लासेस लावतात आणि हो क्लास यांचा सुरू होतो उत्साह खूप दांडगा असतो क्लासमध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळणार आणि आपली ज्या मनामधल्या मनामधली जी खूप दिवसापासून जी इच्छा आहे जी आवड आहे ती आपल्याला आता शिकायला मिळते म्हणून तो उत्साह तो आनंद खूप दांडगा असतो आणि जे काही गुरुजी शिकवतील ते त्याप्रमाणे ते हळू आत्मसात करायला लागतात आणि हळू त्यावरती ते प्रॅक्टिस करायला लागतात पण मित्रांनो जोपर्यंत सगळ्या गोष्टी सोप्या पद्धतीने असतात म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तीन चार गोष्टी आहेत म्हणजे एक बिलकुल बेसिक त्याच्यानंतर थोडं कठीण आणि त्यानंतर अजून कठीण पण जेव्हा त्यांना जेव्हा ते शिकत असताना मग बऱ्याच अडचणी त्यांना हळूहळू जाणवं लागतात आणि मी विशेषतः जे रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांच्या बाबतीत तर मी नक्की म्हणू शकेन की त्यांना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्यातली सगळ्यात पहिली अडचण म्हणजे आपण जेव्हा आपण लहान मुलं जे असतात त्यांना अभ्यास करायचा रोजचा रियाज करायचा ही त्यांना सवय असते पण आपल्यासारखे जे मोठं लोक असतात त्यांना ती सवय नसते आणि त्यामुळे जेव्हा ते रियाज करायला सुरुवात करतात सुरुवातीला खूप त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो आनंद असतो पण जेव्हा आपण तेच 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 ते जेव्हा आपण रिपीट करतो तोच तोच तो, तो, तो अभ्यास करतो तो आपल्याला कंटाळाय लागतो जर गुरुजींनी आपल्याला सांगितले की पन्नास वेळा कर तर आपण म्हणतो अरे पाच सहा वेळा झालं बस झालं काय काय गरज नाही आहे त्याची एवढं करायची आणि त्यावरती आपण तेवढंच करून थांबतो जर गुरुने सांगितलं आहे की हा तबल्यावरचा बोल आहे हा जरा पन्नास वेळा घरी प्रॅक्टिस कर तर आपण पाच सहा वेळा वाजवतो आणि म्हणतो अरे खूप थकलो रे बाबा म्हणजे हातपाय दुखायला लागले तर म्हणजे हातपाय चालत नाही आहे तर आपण नंतर करू हे नंतर करू नंतर करू आणि हे हे जे शिकण्याचं जे एक एक लेसन जो असतो तो हळूहळू हळू मग तो मागे पडायला लागतो आणि त्यातल्या ज्या ज्या कठीण ज्या गोष्टी आहेत त्या हळूहळू जशा वाढायला लागतात तशा मग जास्त अडचणी सुरू होतात त्यामधली अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की आपली जी मेमरी आहे तुम्हाला माहीत असेल की जसा म्हातारा व्यक्ती जसा जसा माणूस वयाने वाढत जातो त्याची मेमरीसुद्धा ही हळूहळू कमी होत जाते त्याला लक्षात राहत नाही बऱ्याचशा गोष्टी तर त्याचं एक उत्तम उदाहरण माझं आहे की एक जवळजवळ पंच्याहत्तर वर्षाच्या आजी माझ्याकडे पेटी शिकायला यायच्या आणि दोन तीन महिने तर त्या अतिशय काय म्हणू फारच उत्साह त्यांच्यामध्ये होता आणि ते दररोज शिकायच्या पण त्यांची एकच मोठी प्रॉब्लेम होती ती म्हणजे काय त्यांना विसरायला खूप व्हायचं तर दोन तीन महिने त्यांना म्हटलं हो हा जरा अमुक अमुक राग आहे हा जरा वाजवा तर ते म्हणायच्या की अरे हा राग मला कधी शिकवला तुम्ही हा राग काय मला तुम्ही शिकवला नाही तर ते त्यांना म्हणायचो बघा जरा पुस्तक खोलून बघा त्यात आहे बघा तो राग आणि त्यांना आठवायचा रे हा तुम्ही राग मला शिकवला होता मग कधी कधी जेव्हा पेटी वाजवताना ते ओळी वाजताना विसरून जायचं आहे एखादी लाईन शब्द विसरून जायचा एखादी त्यामध्ये ओळ म्हणा ती विसरून जायचा तालामध्ये तेवढं जमत नाही तर या अनेक गोष्टी आहेत अने आणि त्या त्याच्यामुळं काय होतं की जो एक उत्साह असतो मनामधला तो, मना तो हळूहळू हळूहळू कमी होत जातो कारण एक लिमिटेशन्स आपल्यामध्ये येतात आपले जे हात पाय जे चालवायचे लिमिटेशन्स आहेत कारण जसं वय होत जातं तर आपल्यामध्ये एक लिमिटेशन्स आहे म्हणजे उदाहरणार्थ कोणी तबला शिकत असेल आणि त्याला सांगितले की आता तू ठीक आहे आता तू या लईमध्ये वाजवतोय मध्य लईमध्ये वाजवतोयस तर थोडी आता द्रुत लईमध्ये वाजवायचा प्रयत्न कर त्याचे हातपाय तेवढे चालत नाहीत तर त्याला सांगितलं की हा म्युझिकमधला एक पेटीवरचा पीस आहे हा तुला एवढ्या स्पीडनीच वाजवावं लागेल ह्याच्याहून स्पीडमध्ये ह्याच्याहून कमी चालणार नाही मग त्या गाण्यामध्ये ती लयच तेवढी आहे तर तो ते व्यक्ती म्हणतात की नाही माझे एवढे हात नाही चालू शकत मी हे बाबा याच पद्धतीने वाजवेन म्हणजे हातपाय तेवढे साथ न देणं हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि मेमरी त्यात आपली जी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि मग तो जो वेळ आहे आपल्याजवळ म्हणजे रिटायर झाल्यानंतर जो शिकण्याचा कालावधीन तो खूप कमी उरलेला आहे आपल्याजवळ मी एखाद्या माण माणूस जेव्हा साठ वर्षानंतर जेव्हा विचार करतो की मला शिकायचं आहे तर तो एक दोन तीन वर्षामध्ये जो एक एक मुलगा एक लहान मुलगा जो पाच मा वर्षाचा जो जो दाव, मा मा जी जी पाच वर्षाचा आहे आणि तो जवळजवळ आठवी नववी दहा दहावीमध्ये मी बघितले की माझ्याकडे जी मुलं जी पाचवीमध्ये समजा शिकायला आलेलीत तर आठवीमध्ये त्यांना स्वर होऊन ते स्वतःचे स्वतः गाणी वाजवायला लागतात म्हणजे मग त्यांना कुठला सूर आहे हे सांगायची गरज पडते इतकं त्यांची प पावरफुल त्यांची त्यांना स्वर ज्ञान त्यांना ऐकून ऐकून त्यांना व्हायला लागतं पण जे आपण म्हणू की जे वयस्क आहेत थोडे त्यांना हा स्वर ज्ञान होण्यासाठी फार वेळ लागतो काही काही लोकांना मुळात स्वर ज्ञान असतं बऱ्याचशा लोकांना आवड असते तालाची माहिती असते स्वरांची माहिती असते रागाची माहिती असते पण नुसतं ती माहिती असून काहीच फायद्याची नाही तुम्हाला एखादं गाणं गायचं आहे तर तुमच्या त्या गळ्यातून ते आलं पाहिजे ते स्वर आल आले पाहिजेत त्या भावना त्यातून आल्या पाहिजेत तरच ते गाणं तुमच्यापर्यंत लोकांपर्यंत पोचू शकतं आणि मग त्याच्यामधून एक सोपा मार्ग हा निघतो की हे मला शिकायचं आहे पण हे फक्त मला माझ्यापुरतं शिकायचं आहे म्हणजे मला काही लोकांसमोर काही गायचं नाही आहे तर मला माझी इच्छा फक्त एवढीच आहे की मी एक चार पाच लोकं जर कोणी जमले असतील तर ता त्यांच्यापुढे मी एक गाणं गाईन आणि काहीतरी मी त्यांच्यासमोर एक सादर करेन तर त्यामुळे जो उत्साह जो काय आहे तर तो हळूहळू कमी होत जातो तर मित्रांनो मला म्हणायचं हेच आहे की कुठल्याही वयाला तुम्ही कुठलीही गोष्ट सुरुवात करू शकता शिकण्यासाठी पण त्यातला अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे की त्याला जो लागणारा वेळ आहे संगीत ह्याला एक तप म्हटलेलं आहे कमीत कमी बारा वर्ष तरी कमीत कमी एक एक तप म्हणजे बारा वर्षाचा आहे ते हे एक तप हे त्यातले त्यात सगळ्यात छोटा स्लॉट आहे म्हणेन त्यातलं दुसरं त्या तर त्याहून मोठं आहे म्हणजे तुम्ही अनेक विद्यार्थी बघितले असतील की जे आता खूप मोठे गायक आहेत किंवा जे शास्त्रीय संगीतातले असतील किंवा इतर याच्यातली असतील तर ज्यांना पटकन ज्यांना प्रसिद्धी मिळाली ते ति, 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 तितके जितक्या लवकर त्यांना प्रसिद्धी मिळाली तितकेच ते बाहेर पण गेलेले आहेत त्यांना कोणी ओळखणारे पण नाही आहेत पण ज्यां ज्यांनी खूप मेहनत घेऊन जे जे र रियाज मेहनत हा जो भाग करणारे आहेत आणि त्यांची गाण्यावरती पकड आहे असे जे व्य आहेत ते टिकून आहेत ते आपले कार्यक्रम अजूनही सा चांगल्या पद्धतीने ते सादर करत आहेत तर मित्रांनो आज जे तुम्हाला मला सांगायचं होतं की जे नवीन संकल्प तुम्ही केलेले आहेत किंवा जे करणारा ते तुम्ही पूर्ण ते कराल अशी मनाशी पक्की तुम्ही बाळगा आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करा तर आज मी इथेच थांबतो धन्यवाद